जगातील भक्त भाविकांच्या चार धाम यात्रेसंदर्भातील महत्त्वाची बातमी। आज 1 ऑक्टोबर शुक्रवार रोजी यावल शहरातील बारी समाज बांधवांचं चार धाम यात्रेसाठी निघालेलं पथक बद्रीनाथ येथे दाखल झालंय। कालच त्यांनी बद्रीनाथ येथे दर्शन घेतल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी अलकनंदा नदीजवळील गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये पवित्र स्नान करून अलकनंदा नदीत देखील पवित्र स्नान केलंय आणि पितृपूजन त्या ठिकाणी त्यांनी एकूणच या भक्त भाविकांच्या माध्यमातून यावल न्यूज द्वारे घराघरापर्यंत त्यांची चार धामची यात्रा आपण पाहू शकत आहोत व कशा पद्धतीने चार धाम मध्ये यात्रा निमित्त काय बंदोबस्त आहे, कशी त्या ठिकाणची पूजा, कशा त्या ठिकाणचं स्नान, कसं त्या ठिकाणची धार्मिक विधी, हे संपूर्ण यावल शहरातील भक्त भाविक यावल न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न करीत आहे। तेव्हा यावल न्यूजच्या माध्यमातून आज 1 ऑक्टोबर शुक्रवार रोजी बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीतील स्नान, त्या परिसरातील माहिती, यावल शहरातील भक्त भाविक जे चार धाम यात्रेसाठी गेले आहेत त्यातील अशोक अस्वार, भगवान बारी, डॉक्टर बाळकृष्ण बारी, अरुण बारी, चिंदू टेलर, प्रमोद बारी, विष्णू बारी, देवेश बारी, सुभद्राबाई बारी, नलिनीबाई बारी, शोभाबाई बारी, सुनंदाबाई बारी, सुशीलाबाई बारी या बारी समाज बांधवांच्या पथकाने ही माहिती आपल्यापर्यंत दिली आहे। तेव्हा या सर्व भक्त भाविकांना आपल्या पुढील चारधाम यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा। तसेच त्यांनी यावल न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत चारधाम यात्रा कशी आहे, कसं तेथील वातावरण आहे हे सादर केलं आहे। तेव्हा यावल न्यूज आणि यावल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने या संपूर्ण बारी समाज बांधवांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच त्यांनी यापुढे देखील आपली चार धाम यात्राचा संपूर्ण व्हिडिओ वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक प्रयत्न पुन्हा करावा। पुन्हा त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा आणि बघूया कशा पद्धतीने उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ येथे अलकनंदा नदीत पवित्र स्नान करून पितृपूजन या सर्व भक्तभाविकांनी केलं, आपण बघूया। इथून सुरू होतं गरम पाण्याचा झिरा, हे आहे हे महाराज दाखवत आहे, दिखाव दिखाव। हा इथून सुरू होतो गरम पाण्याचा झिरा, इथे चंदन तिलक होतो, त्यानंतर हे सगळे लोक आंघोळ करत राहतात इथे। हे बघा इथे आंघोळ केली जाते, गरम पाणी असतं, पूर्ण बर्फाच्या पाण्यामध्ये एकदम गरम पाणी असतं इथं। हे बघा वाफ निघते पाण्याची, कुंड आहे त्यामध्ये लोक आंघोळ करताय, भाविकांचं श्रद्धास्थान आहे। चंदन तिलक केला जातो, इथं गरम पाणी आहे आणि खाली नदीमध्ये एकदम थंड बर्फाचं पाणी आहे, ज्यामध्ये हात टाकल्यावर बी हात थंड होऊन जातो बर्फासारखा। या मंदिरात चंदन भगवंताला लावलं होतं अगोदर, मग नंतर भक्तांना झालं का सगळ्याची तयारी, व्हिडिओ बनतोय बरं। बंद के नहीं नदी
नदीमध्ये एकदम थंड पाणी असतं आणि इथं कुंभामध्ये एकदम गरम पाणी असतं.